विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शाळेमध्ये शालेय पोषण आहार घेतात, यात तुम्ही कधी भात खातात, कधी भाजी खातात, तर कधी खिचडी खातात। तर ही खिचडी भात कशापासून बनतो? तर बरोबर, आपण हा खिचडी भात तांदळापासून बनवतो। तर भारतामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यासारखी वेगवेगळी धान्य पिकतात। जसं तुम्ही गव्हाची पोळी खातात, ज्वारीची आणि बाजरीची भाकरी खातात, ही जे वेगवेगळी धान्य आहेत ही भारतामध्ये पिकतात। तसंच तुम्ही वेगवेगळ्या उसळी सुद्धा खातात, यात हरभऱ्याची उसळ असते, मुगाची उसळ असते। भारतामध्ये हरभरा, मूग, वाटाणे, तूर यासारखी वेगवेगळी कडधान्य सुद्धा पिकतात। तसंच विद्यार्थी मित्रांनो, आपण आहारामध्ये फळं सुद्धा घेत असतो आणि ही फळं आपल्या शरीरासाठी भरपूर पोषकत्व असलेली असतात। फळांमध्ये सुद्धा संत्री, आंबा, मोसंबी, द्राक्ष यासारखी वेगवेगळी फळं भारतामध्ये दिसून येतात। भारताचा जर विचार केला तर धान्य, कडधान्य, फळे आणि भाज्या या साऱ्याच बाबतीत भारतात विविधता दिसून येते।